नमस्कार मित्रांनो वामन बुरडेकर ब्लॉग या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत असा खूप दिवसांनी माझ्या होमटाऊन मध्ये इलय आणि जी माझी सिरीज सध्या चालू असा हायवे ब्लॉगची त्यामध्ये थोडंसं ब्रेक घेऊन मी वेंगुर्ला जो ब्लॉक करत आहे माझं पाटकर हायस्कूलकडे काम हा त्या काम झाला की आपण आपलं ब्लॉग कंटिन्यू करूया आज पूर्ण मालवणीमधून मी ब्लॉक आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा माझं काम झालं इथलं आता आपण पुन्हा निघालोत पाटकर हायस्कूलच्या जवळपास आपण सुरुवात केली या ब्लॉगला ह्या असा वेंगुर्ल्याचा चर्च फेमस आणि आपण आता चाललो दाभोली नाक्यावर दाभोली नाक्यातून पूर्ण बाजारातून आपण प्रवास करतो आणि माझ्या घरापर्यंत म्हणजे भटवाडीपर्यंत हा प्रवास असतो मध्ये मध्ये खाऊचे स्टॉप आमक घेऊचे असत अर्थात मी तो कॅमेरो बाहेर घेऊन जाऊचंय नाही <laughs> मग तशी सवय नाही असा वेंगुर्ल्यात तरी बाहेर मी केलंय पण वेंगुर्ल्यात नाही त्यामुळे रस्त्यावर जो कारॉगच माझं हे असतो पर्यटन स्थळांचे मात्र मी व्लॉग केलं आहे आणि कार लॉक्स करतो आहे मी आता मी इथे आहे चंदू मिठाईवाले यांचा दुकान असा तिथे मला खाजा घेऊचा चूनकापा घेऊची असत आणि चुरमुरे लाडू चुरमुरी लाडू मी आग नाही आय डोंट नो शॉर्टेज आहे वाटतं वेंगुर्ल्यामध्ये बाकी सगळा मिळाला जा हव्यात हा आता आपण पुन्हा एकदा मार्गस्थ झालो पुढे थोडंसं गेल्यावर चंदू मिठाईवाला दुकान असा म्हणजे चंदू मिठाईवाल्या यांचं दुकान असा त्या दुकानाकडे पण पुन्हा एकदा बघूया चुरमुरे लाडू मी इथंच काय आणि अजूनही एक दोन गोष्टी घेऊच्या असत इथे या बघा ह्या चंदू मिठाईवाल्याचं दुकान वेंगुर्ल्यातला फेमस गांधी मिठाई चंदू मिठाई गांधी मिठाई स्पेशली फेमस फॉर खाजा ते खाजा चांगला मिळतं मी जाऊन येते आता आणि इथे बघतंय चुर चिरमुरे लाडू असत काय आणि त्याचं शॉर्टेज वेंगुल्यामध्ये डोळनो कशामुळे नाही मित्रांनो इथे पण माझा चुरमुऱ्याचे लाडू मिळाग नाही बाकी सगळ्या मिळाला जा जाव्या आता वे दुपारची वेळ कदाचित आणि शॉर्टेज असा च रविवार असल्यामुळे सकाळी माल कपलो असतात ते गुरुछाया वगैरे सगळे जुने ब्रँड गुरुकृपा त्यानंतर पॉप्युलर स्टोअर कदाचित ओपन असतो लो दुपारचं ओपन असता रघुवीर मेडिकल पण ओपन असतं दुपारचं असं ओपन बाकी सगळे लोकमान्य वगैरे सगळे जुने ब्रँड असत आणि वेंगुर्ला मार्केटमध्ये मेजर चेंज म्हणजे हेच झालेत की जे प्रशासकीय इमारती असत किंवा नगर जे नगरपालिकेचे इमारती असत ना ते बदललेत बाकी तसं काय मेजर डिफरन्स नाही असा जुनी दुकानं असत तशीच असत तुमक दिसता समोरचा जो मच्छी मार्केट आता पूर्णपणे चेंज झाला आणि जो जो जुना आपलं क्रॉफर्ड मार्केट हा प्रतिकृती म्हटली जातात एका ताही आता थोडाफार प्रमाणात चेंज झाला बघा तुम्ही नवीन ही इमारत दिसता इथे साईडला की बांधली अगदी वेंगुल्या दिल्यात की ह्या मार्केटला भेट द्या आणि इथल्या इथे काहीतरी एक नवीन त्यांच्यानी पूर्ण महा वेंगुर्ल्याचा शोकेस करणारा एक छोटासा म्युझियम टाईप केला म्हणे मी अजून भेट नाही देऊ कसं आहे पण त्याका पण तुम्ही भेट द्या इथे असा या इमारतीमध्ये वेंगुर्ला नगर परिषद वेंगुर्ला बाकी बाजार दुपार जो बंद असा आता वेंगुर्ल्यातल्या लोकांची आमची म्हणजे आमच्या कोकणी लोकांची एक सुशेगात एक कन्सेप्ट आहे की एक दोन वाजेपर्यंत मस्त मार्केटमध्ये तुमका मार्केटमध्ये मिळते ही वस्तू पण त्यानंतर मात्र चार वाजेपर्यंत सगळा बंद असताना चार साडेचार पाच नंतरच दुकानं ओपन होतात ती मग आठ साडेआठ नऊ पर्यंत ओपन असतात तर आता मी इथे या बेकरीमध्ये ट्राय करतोय गोकुळ बेकरीमध्ये बघूया मिळतात इथे पण आमका चिरमुऱ्याचे लाडू मिळाग नाही म्हणजे खूप मोठा शॉर्टेज हा <laughs> खूप मोठा शॉर्टेज आहे आय डोंट नो काय कशामुळे का असं आता पण कदाचित न्यू सीजनच नसात जत्रा ज्यावेळी चालू असतात जत्रा संपलेत सगळे आता सो जत्रा ज्यावेळी चालू असतात त्यावेळी तिळाचे लाडू आणि चिरमुरे लाडू हे मोठ्या प्रमाणावर मिळतात आणि तसं डिमांड पण मोठी असतं कारण जे लोकं दुकाना लावतात इथे समोर हनुमान मंदिर दिसतात तुमका मारुती मंदिर जी लोकं दुकाना लावतात ना ती लोकं म्हणजे जे बेकरीवाले किंवा जे मिठाईवाले त्यांच्याकडे त्यावेळी मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध असतात चुर चिरमुरे लाडू आणि तिळाचे लाडू आत्ता सध्या कसं आता असं ना जत्रा चालू असत एखाद दुसरी कुठेतरी छोटे मोठे जत्रा चालू असत मेजर सीझन संपलो आता तो डिसेंबर जानेवारी नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी साधारण तो मेजर सीझन असता आत्ता नाही आता एक दोन एक दोन कुठेतरी तुरळक प्रमाणात जत्रा असतात त्यामुळे कदाचित शॉर्टेज असतात असं मला वाटतं आता आपण भटवाडीकडे चाललोत लास्ट टाइम मी तुमका इमारती दाखवले सगळे विंटेज जुने पुरातन कन्याशाळा अगदी जी लोकं आजूबाजूबा लोकं जी आता परदेशामध्ये राहतात त्यांना ही आठवणी असतले कन्याशाळेच्या आणि इथले इमारती मेजर चेंज नाही होऊ बसत अजूनही असत तसे असत इथे कुठलं सिक्स लेन किंवा फोर लेन हायवे नको येऊ हो दे अदरवाईज सगळा असा ना विंटेज वेंगुर्ला तर सगळा जाताला आणि मग काय अर्थच राहायचो नाही हायवे गाडू जो असत तुमकता बाहेरून काढावा बनवू श शा, शासनात पण माझी विनंती आहे उद्या कुठला रुंदीकरण किंवा मोठा काय करूचा झाला तर शहरातून न करता शक्यतो बाहेरून करा म्हणजे हे जे, जे काही विंटेज गोष्टी असत तसेच रवतील आणि पर्यटकांकडं पण त्याचं आकर्षण असतं मी इथे अप्सरा बिक्रीकडे थांबते पुन्हा एकदा शेवटचं ट्राय करत आहे चिरमुऱ्याचे लाडू शेवटचं ट्राय जर मी आले तर मी आले अप्सरा बेकरीकडे नाहीतर मग अप्सरा बेकरीकडे फेमस चौकोनी पाव वगैरे घेऊन मी निघा इथून अशा प्रकारे अप्सरा बेकरीमध्ये पण चिरमुऱ्याचे लाडू नाही मिळा ह्या मोठा शॉर्टेज असा कारण एवढ्या मोठे सगळीची दुकानं बघितली आम्ही आता खालची रवली अर्थात ठीक आहे आता एवढ्या सगळ्या दुकानात बघूनसुद्धा नाही म्हणजे मी आचेच नाही असं मी समजत आहे आणि आता आपण वेंगुला खर्डेकर कॉलेजच्या परिसरात इलो बऱ्यापैकी भटवाडी सुरू झाली इथून आपली असं बाट्याचं हॉस्पिटल म्हणजे सेंट लुक्स हॉस्पिटल ते का पूर्वी लोक बाट्याचं हॉस्पिटल म्हणायची आता सेंट लुक्सच्या नावानंतर प्रसिद्ध होता आता तर शिल्लकच नाही असं काय तिथे इथे एक पेट्रोल पंप होतो तो, तो, तो पण बंद झालो तुम्ही आता कधी अलीकडे जर इलात आणि तुम्ही पंधरा वीस वर्षानंतर इलात समजा तर तुमकं अचानक शॉक बसतो इथे काही नाही आता नो पेट्रोल पंप तो पेट्रोल पंप पुढे गेलो हा आणि बाकी असं तसा असा कशाईकर डॉक्टरांचं हॉस्पिटल लहानपणापासून आमचे डॉक्टर ज्या जोपर्यंत मी वेंगुर्ल्यात होतो आहे तोपर्यंत आमचे इथे डॉक्टर होते दोन मेजर डॉक्टर म्हणजे दोन फॅमिली डॉक्टर आमचे असायचे कायम वामन कांबळी आणि वामन कशायकर आता ही झाडं बघा ही झाडा ना खरोखर या वेंगुर्ल्याचा एक भूषण मठात पण अशी झाडं होती पुढे पण आता ती रवाग नाही बऱ्यापैकी पडली किंवा तोडली गेली इथला पण एक मोठा झाड पडला मागे या ब्लॉकचा उद्देश काही नव्हतो जस्ट एक फेरी मारणा वेंगुर्ला कसा असं सध्या दाखवणा मी वेंगुला दिला आहे म्हणून तुमका मी वेंगुल्यात घेऊन इलय आणि तुमका फिरवतं आहे वेंगुर्ल्यामधून एवढा याचा उद्देश आहे बाकी मित्रांनो मालवणीमध्ये लॉक करण्याचा एकच उद्देश असा मालवणी जिवंत ठेवणं आणि ती जिवंत कधी रवतली तर आपल्यासारखी लोकं जी मालवणी लोकं असत मालवणी कोकणी लोकं असत त्यांच्यानी ती भाषा बोलायची बंद करायची नाही सोडायची नाही हां ठीक आहे काही व्यवहारासाठी आपण मराठी वापरतो इंग्लिश वापरतो जसं आता मी प्रोफेसर असं आहे माग शाळा कॉलेजमध्ये मी ज्यावेळी शिकवते त्यावेळी मला इंग्लिशच वापरूची लागता हिंदी वापरूची लागता काही प्रमाणात मराठी वापरूची लागता पण इतर वेळी मात्र मी माझी मालवणी भाषा बोलणं सोडणं नाही ती कायम आहे आणि त्याच्यात माका कसली लाज नाही माझी स्वतःची भाषा बोलण्यासाठी किंवा ती बोलणं का ह्याच्यामध्ये काही चुकीचं नाही असा त्यामुळे सगळ्यांनी लक्षात ठेवा जर ती भाषा जिवंत ठेवची असतात जी आपली कोकणीची बोलीभाषा मालवणी असा तर आपण ती बोलायची लागतली तुम्हालाच बोलायची लागतली तर ती जिवंत रवतली आणि तर ती लोकांपर्यंत पोचतली आणि दुसरा महत्त्वाचा आय एम नॉट अ एक्सपर्ट ऑफ मालवणी त्यामुळे ह्यो शब्द तू कसं म्हटलंय तो शब्द तू कसं म्हटलंय असे कमेंट टाकू नका व्याकरण जो काही प्रकार न्याय असा आपल्या भाषेक दर बारा कोसानंतर भाषा बदलता त्यामुळे रिजन वाईज लोकांना आपलीच भाषा श्रेष्ठ वाटत बऱ्याचदा त्यामुळे त्यांना असं वाटतं हा शब्द खैसून येलो हा शब्द नाही असा असं काही करू नका बऱ्याचदा कमेंट असे येतात म्हणून मी सांगतो आहे कोकणीचे एवढे सगळे बोलीभाषा असत रत्नारीपासून ते खाली अगदी केरळपर्यंत त्यामुळे थोडं थोडं काही किलोमीटरवर जो बदल होता तो आपण लक्षात घेणं गरजेचं असा बाकी तुमक कसं वाटलं मला नक्की सांगा आणि वेंगुल्याचं दर्शन मी तुमका आज घडवलंय तर वेंगुर्लेकरांना तुम्ही पण प्रतिक्रिया द्या आणि लाईक आणि शेअर करू अजिबात धन्यवाद